झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळ पासून अवघ्या काही किलोमीटर वरती वसलेले हे एक तीर्थक्षेत्र आहे। 18व्या शतकामध्ये अचानक प्रकट झालेल्या एका संतानं, एका महात्म्यानं या ठिकाणी वास्तव्य केलं आणि या ठिकाणाला एक नवीन ओळख मिळाली। हे तीर्थक्षेत्र कुठलं आहे, त्याचा इतिहास आणि पार्श्वभूमी आधी जाणून घेऊयात। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यात। यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या गावात आपण आलो आहोत, चला तर मग बघूया। आपण आलो आहोत जोडमहा या गावात, चला तर मग जाणून घेऊयात काय समस्या आहेत जोडमहा गावच्या। हैदराबाद अमरावती राज्यमार्गापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे जोडमोह गाव, तीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे। इसवी सन 1800 सुमाराला संत खटेश्वर महाराजांचं या भागात वास्तव्य होतं। त्यांच्या नावावरूनच या गावाला खटेश्वर असं नाव मिळालं। या गावचा इतिहासही मोठा रंजक। इसवी सन 1800 उत्तर प्रदेशातून एक तरुण संत जोडमोहामध्ये अवतरित झाले। ज्वालाप्रसाद नावाच्या तेजस्वी संतानं पहाडी घनदाट जंगलामध्ये धुनी मांडून वास्तव्य केलं। दक्षिण भूमीवरच्या राक्षसी वृत्तींचा नायनाट करून भूतदया आणि प्राणीमात्रांप्रती सेवाभाव जागृत करणारे विचार ज्वालाप्रसाद यांनी परिसरातून रुजवायला सुरुवात केली। ज्या ज्या ठिकाणी ते जात त्या त्या ठिकाणी खाटेवर बसून ते प्रबोधन करायचे। ते लुळ्या पांगळ्या व्याधीग्रस्त खट्या जनावरांची सेवा करायचे, म्हणून ते खटेश्वर महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले। या ठिकाणी जे खटेश्वर महाराजांकडून कावळ्या चिमण्या कुत्रे गायींची जे जोपासना होत आहे, जे पालन होत आहे, त्यांची जे उदरभरण या ठिकाणी होत आहे लंगडे लुले, तर हे याचं प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की बाबांनी भूतदया ठेवा, मग काय होणे प्रथम साधन हेच आहे, प्राणी मातावर दया करा, हे त्यांनी समाज शिकवून स्वतः आपल्या कार्यातून दिले आहे, स्वतः करून दिलेली आहे। कर्ज, हत्या, वैर या सगळ्यापासून समाजानं दूर राहावं असा मौलिक संदेश त्यांनी जनमानसात रुजवला। भूतदया ठेवा, मग काय होणे प्रथम साधणे हेची असे असा संदेश सांगून जखमी अपंग जनावर पक्षी प्राणी या सगळ्यांवरती दयेचा भाव त्यांनी जागृत केला। महाराजांच्या 210 लीलांचा देखील अनुभव त्यांच्या अनुयायी या ठिकाणी सांगतात। देशभर भ्रमंती करून भूतदयाविषयी जागृती करणाऱ्या महाराजांनी 1922 साली देह त्यागला। त्यांची दुसरी धुनी जिथे आहे त्या शेजारीच महाराजांची समाधी आहे। आजही खटेश्वर हे देवस्थान महाराजांच्या तत्वावर चालतंय। इथे धार्मिक कार्यक्रमांपेक्षा सेवाभावी कार्याला अधिक महत्व आहे। दीडशेहून अधिक प्राण्यांची संस्थेत देखभाल केली जाते। महाराजांच्या मंदिरात कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो। अनेक कुत्र्या मंदिरात जागोजागी दिसतात। व्याधीमुळे मरण पावलेल्या एका कुत्र्याला जिवंत करण्याची लीला महाराजांनी दाखवली अशी आख्यायिका आहे। म्हणून अशा कुत्र्यांना भाकरी देण्यासाठी अनेक दात्यांचे हात या ठिकाणी सढळपणे पुढे येतात। मंदिर परिसरातच एक ब्रिटिशकालीन तलाव आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात मासे आणि जलचर आहेत। महाराजांच्या तत्वानुसार आजही या तलावात मासेमारी केली जात नाही।
देवस्थानात खटेश्वर महाराजांच्या दोन धुनी आहेत. या ठिकाणी महाराजांची साधना झाल्यावर विशाल वटवृक्षाखाली बाल बजरंग बलीची मूर्ती प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. या स्वयंभू पूर्वमुखी बाल बजरंगाची भक्तांकडून मनोभावे पूजा होते. मंदिरात दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणची प्रसिद्ध जत्रा भरते. दूरवरून भाविक या जत्रेसाठी आणि दहीकाल्यासाठी खटेश्वरला मोठी गर्दी करतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.